जय श्री राय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या इन्फो टेक्निकल या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण यूट्यूबसाठी बॅकग्राऊंड म्युझिक कुठून डाउनलोड करू शकतो, कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो ते सांगणार आहे। त्यात कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक असणे खूप गरजेचं आहे भाऊनो, अदरवाईज आपल्या चॅनलवरती जी कॉपीराइट स्ट्राईक आहे ती येऊ शकते। त्यासाठीच मी तुम्हाला आज इथे आपण कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक कुठून आणि कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो तेच दाखवणार आहे। ते व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, ज्या चॅनलला माझ्या तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, चला सुरू करूया। सर्वप्रथम जो आपण बॅकग्राऊंड म्युझिक डाउनलोड करणार आहे मित्रांनो, तो यूट्यूब लायब्ररीमधून आहे, ठीक आहे। त्यासाठी मी माझा गुगल क्रोम जो आहे तो ओपन करतो, त्यावर तुम्हाला थ्री डॉट्स असतील त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला डेस्कटॉप साईटवरती ओपन करायचं आहे बघून। त्यानंतर यूट्यूब इथे सर्च करायचं आहे किंवा जर आयकॉन दिसत असेल यूट्यूबचा त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर भाऊ इथे यूट्यूबचा जो वरती तुम्हाला आयकॉन दिसेल चॅनलचा तुमचा त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर युअर चॅनलवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला जर यूट्यूब स्टुडिओमधून डायरेक्ट ओपन होत असेल भावना तर खूप चांगली गोष्ट आहे, बट माझं ही जे न्यू अपडेट आहे त्यातून ओपन होत नाही, जे आपलं यूट्यूब स्टुडिओ YT आहे त्यात हे ओपन करतं मला। सो मी इथं युअर चॅनलवरून करतो, त्यानंतर कस्टमाईज चॅनलवरती क्लिक करायचं भावना। जे पहिला अपडेट होतो भावना ते बरोबर काम करतो, त्याचा डायरेक्टली इथं ह्या पेजवरती घेऊन यायचं आपल्याला। पण आता जे नवीन अपडेट आले क्रोमचं ते मला हे आपलं YT स्टुडिओ ॲप आहे त्याच्यात रिडायरेक्ट करतं, त्यावरती क्लिक केल्यानंतर YT स्टुडिओवरती क्लिक केल्यावर, त्यामुळे आता अशा प्रकारे करायला लागते मला। त्यानंतर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला खाली साईडला सेटिंग्ज ऑप्शन दिसेल, त्या सेटिंग्ज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सॉरी भावना, सेटिंग्ज ऑप्शन होत नाही, इथे खाली तुम्हाला एक म्युझिक ऑप्शन भेटेल मोबाईल ते ऑडिओ लायब्ररी, त्यावरती क्लिक करायचं आहे। ऑडिओ लायब्ररीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वेगवेगळे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहेत ते पाहायला मिळेल, साऊंड इफेक्ट वगैरे इथे सर्व काही आहे। इथे तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून प्ले बटनवरती ह्याला ऐकू शकता, तुम्हाला जे कोणतं पाहिजे ते इथं ऐकून साईडला ते तुम्हाला एक डाउनलोडचं ऑप्शन दिसेल, तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता। पण मी तुम्हाला एक म्युझिक जी आहे बॅकग्राऊंड म्युझिक ती सजेस्ट करेल, जे तुम्हाला सर्च ओवर फिल्टर लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्रॉप पॉट हे सर्च करायचं आहे। बघा हा वाला म्युझिक आहे, हे खूप सारे यूट्यूबर्स मित्रांनो यूज करतात आणि हे एक बेस्ट म्युझिक ॲप आहे, सॉरी बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिक आहे। तुम्ही याला डाउनलोड करून ऐकू शकता, ठीक आहे, आणि आपल्या व्हिडिओवरती यूजसुद्धा करू शकता। याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो, या समोरती नुसते साईडला तुम्हाला जे डाउनलोडचं ऑप्शन आहे ते एनेबल होईल, ठीक आहे, दिसेल इथे वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे डाउनलोडवर, त्यानंतर इथं डाउनलोड करायचं तुमच्या गॅलरीमध्ये हे डाउनलोड होईल। अशा प्रकारे हे जे सॉन्ग आहे मित्रांनो बॅकग्राऊंड म्युझिक ते डाउनलोड करू शकता तुम्ही। त्याचप्रकारे जर तुम्हाला दुसरे कोणते हवे असतील साऊंड इफेक्ट वगैरे तर इथे साऊंड इफेक्टवरती क्लिक करूनवरती तुम्ही ते सिलेक्ट करू शकता, वेगवेगळे साऊंड इफेक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील, ते पाहू शकतील तुम्ही मित्रांनो। वेगवेगळे साऊंड इफेक्ट इथे अवेलेबल आहेत, तुम्हाला जे कोणते साऊंड इफेक्ट हवे असेल ते तुम्ही यूज करू शकता। फक्त आता मित्रांनो जेव्हा तुम्ही व्हिडिओ क्रिएट कराल तेव्हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे साऊंड आहे ते तुम्हाला तिथे द्यायचं, त्यांना क्रेडिट तिथे देऊन टाका, त्यांचं फक्त नाव टाका क्रॉप आउट वगैरे, ठीक आहे, जे काही म्युझिक असेल ते फक्त द्यायचं आहे। आणि काय तुमची जे मॉनिटायझेशन आहे भावना तेच तिथे शेअर होणार नाही, हे कम्प्लिटली फ्री आहे, पण तरीसुद्धा त्यांना एक क्रेडिट देऊन टाका। त्यानंतर मित्रांनो दुसरं आहे, पण यूट्यूबवरती असे बरेच यूट्यूबर आहेत जे तुम्हाला फ्री म्युझिक प्रोव्हाइड करतात, त्याचपैकी आपण काही यूट्यूबरचे जे म्युझिक आहेत ते पाहणार आहोत। त्यासाठी इथंवरती तुम्हाला सर्च बारमध्ये NCS सर्च करायला भावना, हे एक बेस्ट यूट्यूबर आहे भावना, ठीक आहे, जे तुम्हाला खूप सारे फ्री म्युझिक जे आहेत ते प्रोव्हाइड करतात, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे ते पाहू शकता। तुम्ही कोणतेही एक ओपन करू शकता, सध्या मी हे करतो, ठीक आहे, तर प्ले करून दाखवू शकत नाही भावना इथे मी, ठीक आहे, कॉपीराइट स्ट्राईक येऊ शकते, त्यामुळे ते तुम्हाला यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भावना याची डाउनलोड लिंक आहे, बट इथे तुम्हाला ऑलरेडी नाही सांगितलेलं आहे, इथे यांची जी पॉलिसी आहे त्यानुसार तुम्हाला यांचा जी सॉन्गचं नेम वगैरे आहे तिथे ते मेन्शन करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे। इथे पाहू शकता तुम्ही, वेन यू आर युझिंग द ट्रॅक वी सिम्पली आस दॅट यू पुट दिस इन युअर डिस्क्रिप्शन, ठीक आहे, इथं खाली त्यांनी ट्रॅक वगैरे दिले म्युझिक वगैरे दिले तेवढं तुम्हाला कॉपी करून तुमच्या म्युझिकमध्ये सॉरी तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याला पेस्ट करायचं आहे भावना, ठीक आहे। तुमची रेव्हेन्यू वगैरे काही शेअर होणार नाही, हे कम्प्लिटली फ्री आहे भावना। त्याचबरोबर मित्रांनो अजून एक आहे, वेगवेगळे इथे म्युझिक आहे भावना जे तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। त्याचबरोबर दुसरं आहे थर्ड नंबरचं ते आहे फ्री वेव म्युझिक, हे वाला यूट्यूबर आहे भावना, ठीक आहे,
ह्यातसुद्धा सेम प्रोसेस आहे. इथेसुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात जे बॅकग्राऊंड म्युझिक आहेत ते मिळून जातात, तेही कम्प्लिटली फ्री आहेत भावनो. कुठलंही म्युझिक ओपन केल्यानंतर मित्रांनो, त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची जी डाउनलोड लिंक आहे ती मिळून जाईल. बट तिथेच त्यांचे टायटल ट्रॅक वगैरे जो आहे खाली पाहू शकते इकडे, ठीक आहे. त्यांचे सॉन्गचं नेम वगैरे फक्त तुम्हाला तिथे जी यांची पाहू शकता इथे खाली तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. तेच फक्त कॉपी करून तुमच्या व्हिडिओमध्ये पेस्ट करायचं आहे, एवढंच करायचं भावनं, बाकी काही करायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते डाउनलोड करू शकता, हे टोटली कम्प्लिटली फ्री आहे. आणि जेव्हा पण भावना तुम्ही व्हिडिओवरती बॅकग्राऊंड म्युझिक लावाल, तेव्हा त्या बॅकग्राऊंड म्युझिकची जी व्हॉल्यूम आहे ते 10-15% ठेवायची, त्याहून अधिक ठेवायची नाही. 10 सुद्धा खूप झाली भावना. तर चला भावना, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.